नागपुरात प्रभु श्रीराम बोद्धारेश्वर रामजन्म शोभायात्रेचा उत्साह, फडणवीसांनी ओढला गजरत। संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरातही रामजन्मोत्सव संपन्न, मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। रामनवमीनिमित्त मावळमधील देहू रोड शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन, भर उन्हात महिला आणि लहान मुलांचा सहभाग लक्षणीय, रामस्वरूपात रथात बसवून मिरवणूक संपन्न। रायगड जिल्ह्यात रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न, ठिकठिकाणच्या राममंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव, जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। विरारच्या अर्नाळ्यात रामजन्मोत्सवाचा उत्साह, गावातील कोळी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती, गावात पालखी मिरवणुकीचं आयोजन। सोलापुरातील पुरातन राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव, सकाळपासूनच धार्मिक विधींनाही सुरुवात, हरिपाठ, कीर्तन, पालखी, प्रदक्षिणा। रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले। नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। भजन कार्यक्रम संपन्न। यवतमाळमध्ये रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा, दाक्षिणात्य शैलीच्या आकर्षक रथातनं मिरवणूक, मोठ्या संख्येनं यवतमाळकरांचा सहभाग। नाशिकमधील काळारामाची मूळ लाकडी मूर्ती सावना वाचनालयाच्या संग्रहालयात, वाचनालयाच्या अध्यक्षांचा दावा। सिंधुदुर्गात रामनवमी निमित्तानं साकारलं खास वाळू शिल्प, वाळू आणि रांगोळीतनं शिल्प साकारण्यासाठी 1.5 तास लागला। रामनवमी निमित्तानं वसईतल्या विद्यार्थ्यांची अनोखी कलाकृती, रामफळ आणि पानावर रेखाटलं प्रभू रामाचं चित्र। भंडारा शहरात रामनवमीचा उत्साह, रामाच्या रूपात लहानग्यांची वेशभूषा, शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। मध्य रेल्वे 100 समर स्पेशल चालवणार, 5 उन्हाळी स्पेशल ट्रेनच्या 100 फेऱ्या चालवण्याचं नियोजन। रशियाकडनं तेल आयातीत मोठी वाढ, रॉसनेफ्ट कंपनीशी इंडियन ऑइलचा करार, रशियातनं कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढणार। कोकण रेल्वेवरील एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये तात्पुरती वाढ, सुटीसाठी मध्य रेल्वेवर 100 समर स्पेशल। अमेरिकेतल्या भारतीयांना दिलासा, H1B व्हिसा संदर्भात अमेरिकन कोर्टाचा महत्वाचा निर्णय, H1B व्हिसा धारकाच्या जोडीदाराला अमेरिकेत काम करण्यास परवानगी। भारतीय वंशाचे मुखे बनले ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्सचे कोषाधिकारी, भारतीय वंशाचे पहिले कोषाधिकारी गीतेवर हात ठेवून घेतली शपथ। पाकिस्तानच्या पेशावर हायकोर्टच्या पहिल्या महिला चीफ जस्टिस बनणार न्यायमूर्ती मुसर्रत हिलाली, निवृत्तीपर्यंत असणार मुख्य न्यायमूर्ती। सह्याद्रीची उंची म्हणजे छत्रपतींचा विचार म्हणजे